सर्वे टेक्निकली सर्वे असन पण तो सर्वे 100% चुकीचा आहे. तो सर्वे चुकीचा असल्यामुळं आपला आज जिल्हा दुष्काळापासून वंचित राहिलेला आहे. त्या शिरूर तालुका त्या ठिकाणी दुष्काळी जाहीर होतो, दौंड तालुका दुष्काळी जाहीर होतो आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये असा एकही तालुका नाही का तो दुष्काळी जाहीर होऊ शकत नाही. आता याच्यावर राजकीय हस्तक्षेप, आता काय दुष्काळात राजकारण करायला मला योग्य वाटत नाही, पण जिल्ह्यातील जे प्रमुख नेते मंडळी आहे त्यांनी यात लक्ष घालायला पाहिजे होतं. आपण कलेक्टरांची भेट घेतली नाही, कुठल्या विषयावर चर्चा झाली आणि काय? कलेक्टर साहेबांना भेटण्यामागं सगळ्यात आत्ताच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जे राज्यामध्ये दुष्काळी तालुके आणि दुष्काळी जिल्हे जाहीर झाले त्यामध्ये माझा नगर जिल्हा पूर्णपणे टाळलेला आहे. त्या संदर्भात मी कलेक्टर साहेबांशी भेटलो आणि कलेक्टर साहेबांना सविस्तर त्या ठिकाणी आकडेवारीनुसार मी त्या ठिकाणी प्रूफ करून दिलं की सांगितलं की नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो, अकोल्याला पडतो. भंडारा धरा धरण पूर्णपणे भरलेले, पण त्याची आकडेवारी जर काढली तर त्याची आकडेवारी 102.61 त्या ठिकाणी टक्केवारीने पाऊस दाखवला. आणि सगळ्यात कमी पावसाचा तालुका जर म्हणलं तर पारनेर तालुका, तर त्या पारनेर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आकडेवारी दाखवली की 113.25. आमच्या जामखेडला 89.8, कर्जतला 85, नगर तालुक्यात पाऊसच नाही यावर्षी तरी त्या नगर तालुक्यामध्ये 109.83 त्या ठिकाणी टक्केवारी दाखवली. पाथर्डी तालुक्यातसुद्धा म्हणजे आत्ता इतकी भयानक परिस्थिती, तिथे आत्ता टँकरची गरज आहे, टँकरची मागणी पाथर्डी तालुक्यात चालू झाली, तिथे 102.31 त्या ठिकाणी दाखवला. राहुरी तालुका मुळा धरण त्या ठिकाणी मुळा धरणामुळं तो भाग काही प्रमाणात सुपीक आहे, तिथं सगळ्यात कमी त्या ठिकाणी पावसाची टक्केवारी दाखवली. शेवगावमध्ये 98 असू, श्रीगोंद्यामध्ये सुद्धा पाऊस नाही, तिथं 110. म्हणजे ही जी शासनाने आकडेवारी त्या ठिकाणी दिलेली आहे ती 100% चुकीची आकडेवारी आहे. कंपनी त्यांनी सांगितलं की कंपनीने सर्वे केला, त्यांना मी सांगितलं कंपनीने जर सर्वे केला, त्यांनी सांगितलं की हा टेक्निकल सर्वे झालेला आहे, म्हणलं तो सर्वेच चुकीचा आहे. त्यांनी सांगितलं की मॅन्युअली जर सर्वे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करता आली असती. मी सांगितलं मॅन्युअली जरी सर्वे नसेल पण तो जरी सर्वे टेक्निकली सर्वे असेल पण तो सर्वे 100% चुकीचा आहे. तो सर्वे चुकीचा असल्यामुळं आपला आज जिल्हा दुष्काळापासून वंचित राहिलेला आहे. तुम्ही पहा पुणे जिल्हा बाजूला, म्हणजे आमच्या पारनेरची आणि शिरूरची हद्द एक आहे. त्या शिरूर तालुका त्या ठिकाणी दुष्काळी जाहीर होतो, दौंड तालुका दुष्काळी जाहीर होतो आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये असा एकही तालुका नाही का तो दुष्काळी जाहीर होऊ शकत नाही. त्यामुळं ज्या कंपनीने सर्वे केला हा 100% चुकीचा सर्वे, मी त्या बाबतीत त्यांना मी सर्वे करूनसुद्धा दिला. तुम्ही आज त्यांना मी सांगितलं तुम्ही जिल्ह्यात माझ्याबरोबर फिरा, तुम्हाला जिल्ह्यातली काय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी दाखवतो. आज लोकांची टँकरची मागणी, लोकांना पिण्याला पाणी नाही, गुरांना चारा नाही, एवढी भयानक परिस्थिती असताना त्यांनी जे एक 2 महिन्यानुसार जी आकडेवारी दिली पाऊस किती झाला की आपल्याकडं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात फक्त गणपतीत पाऊस झाला, म्हणजे त्याआधीची सुद्धा आकडेवारी त्यांनी दिली की पाऊस झाला म्हणून. म्हणजे हा सर्वे हा 100% चुकीचा आहे. त्यामुळं आपला जिल्हा दुष्काळी जाहीर झाला पाहिजे. त्यांनीसुद्धा मला सांगितलं की मीसुद्धा परत हा सगळा डाटा त्या ठिकाणी गोळा करतो आणि आपण त्या ठिकाणी त्यावर स्टडी करू आणि मार्ग काढू. मीसुद्धा मुख्यमंत्र्यांना काल पत्र दिलं की माझ्या जिल्ह्यावर असा अन्याय झालेला आहे, तर त्यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. मीसुद्धा आता उद्या मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटणार आहे. जर मुख्यमंत्र्यांना भेटून सरकारला भेटून जर काही होत नसेल, कलेक्टर साहेबांना भेटून जर काही होणार नसेल, तर मी सरळ कायद्याच्या चौकटीतून ती लढाई जिंकणार. मी हायकोर्टातून म्हणलं तरी ती ऑर्डर करून आणणार, कारण हा माझ्या जिल्ह्यावर अन्याय आहे. परंतु 6 जिल्ह्यामध्ये खरीप पिकं वागली, रबरी पिकांचं आता नुकसान झालेलं आहे, एकंदरीत विमा मिळत नाही आणि त्यातच जर दुष्काळी जिल्ह्याची मागणी प्रस्थिती असेल सुद्धा शासनाने याच्यामध्ये काय तुम्ही काय पुढे जाऊन आंदोलन करणार आहात, मुख्यमंत्री भेटणार आहात किंवा काही चौकशी समिती नेमण्याची मागणी करणार? चौकशी समिती नेमण्याची मी आत्तासुद्धा कलेक्टर साहेबांना बोललो, ही पूर्ण परत एकदा पूर्ण चौकशी करा. त्यांनी सांगितलं की कृषी विभागातील लोकांना मी बोलून घेतो, म्हणलं सर्वे करा साहेब, सर्वे करून ह्या गोष्टी निष्पन्न होतील, नाही तर म्हणलं मी माझ्याबरोबर तुम्ही गाडीत चाला, मी तुम्हाला पूर्ण जिल्हा त्या ठिकाणी फिरून आणतो, जिल्ह्यातली परिस्थिती दाखवतो, तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यांनासुद्धा ते मान्य आहे,
त्यांना मी सांगितलं की शिरूरची परिस्थिती बघा, बाजूच्या तालुक्यांची परिस्थिती बघा, आणि नगर जिल्ह्यामध्ये असा एक तालुका नाही का तो दुष्काळी आहे. म्हणलं तुमच्याकडं तर सगळ्या टँकरच्या मागण्या आहेत, मग याचा अर्थ काय? ही चुकीची आकडेवारी झाली ना. तर शेवट आता अधिकारी ते कधी त्यांच्या तोंडाने कबूल करीत नाही ना, पण तरी त्यांनी मला सांगितलं की यावर माझी सुद्धा शंका आहे. पण आता याच्यावर राजकीय हस्तक्षेप, पण आता काय दुष्काळात राजकारण करायला मला योग्य वाटत नाही. पण जिल्ह्यातील जे प्रमुख नेते मंडळी त्यांनी यात लक्ष घालायला पाहिजे होतं, आणि त्यांनी लक्ष घातलं असतं तर नगर जिल्हा पूर्ण या दुष्काळामध्ये बसला असता. पण त्यांना आता दोष देण्यापेक्षा आता आपण यामध्ये कसा मार्ग निघेल आणि ही लढाई कशी जिंकू आपण, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्या कारणाने काहीतरी दुर्लक्ष केलं असं देखील तुम्ही म्हणता? नाही, मला नाही सांगता येतं कोण मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत आहेत आणि कोण नाही. आता मी काय, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी एवढा मोठा विचार करणार नाही. शेवट माझं नातं गोरगरिबांशी, माझं नातं शेतकऱ्यांशी. माझ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर मी लगेच जागा झालो. ज्यावेळेस तालुका जिल्हा दुष्काळी जाहीर झाला नाही, म्हणजे महाराष्ट्रातले जिल्हे जाहीर झाले आणि माझ्या नगर जिल्ह्यात एकही तालुका आला नाही, लगेच त्याच क्षणी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला. त्या क्षणी मी लगेच सगळा डाटा कलेक्ट केला की नाही, आता शेवट मला ह्या शेतकऱ्यांची जाणीव आहे, शेतकऱ्यांचे दुःख मला काय माहिती आहे, मला दुःख ते. त्यामुळं बाकी त्यांना दोष देण्यापेक्षा कोणकोणाच्या शर्यतीत आहे काय त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल आणि माझा नगर जिल्हा कसा दुष्काळी जाहीर होईल यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपण आपण का प्रयत्न करणार नाही? खासदार पालकमंत्री नाही, त्यांना आवश्यकता वाटत नसेल, एका दिवस आवश्यकता वाटली नसेल ना त्यांना, त्यांना नसणं आवश्यकता वाटली. त्यामुळं त्यांचं ज्याचं त्याचं प्रत्येकाचं मत असतं, कोणाला कुठली गोष्ट किती महत्त्वाची वाटते आणि कोणाला कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नसतं, हे व्यक्तिगत प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असतं. आपण मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं, गेट मुख्यमंत्र्याला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नाराजी व्यक्त केली, ते कसं पाहतं आंदोलन केलं असं म्हणलं होतं? तुम्हाला एक माहिती का, मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेले कित्येक वर्षापासून अनेकांनी त्या ठिकाणी